नमस्कार विद्यार्थी मित्रों, प्रथम वर्ष कला BA भाग एक त्यामधला जो घटक आपण अभ्यासणार आहोत पहिला आहे की जीवन व्यवहारातील भाषेचे स्थान। जीवन व्यवहारामध्ये जे आपण जीवन व्यवहार कशाला म्हणतात, तर आपण घरातून बाहेर पडल्यानंतर संपूर्ण आपल्याला ज्या प्रकारच्या प्रत्यक्ष व्यावहारिक जगामध्ये आपल्याला वावरा लागतं ते जीवन, म्हणजे आपलं खाजगी आणि वैयक्तिक जीवन हे एक भाग आणि आपलं व्यावहारिक जीवनाचा एक भाग, या दोन्हीच्या मध्ये आपण जी भाषा वापरतो त्या भाषेचं काय स्थान आहे। जीवन व्यवहारामध्ये म्हणजे जीवन व्यवहारात आपण काय काय करतो, तर एकमेकांशी संवाद साधण्यापासून थेट समाजामध्ये जे आपण संवाद साधतो या सगळ्याला जीवन व्यवहार असे म्हणतात। हा जीवन व्यवहार आपल्याला वैयक्तिक आणि सामाजिक अशा स्वरूपाचा असतो। वैयक्तिक पातळीला आणि सामाजिक पातळीला आपण जे ज्या प्रकारचं संदेशन करतो, ज्या प्रकारचा संवाद साधतो, त्याच्यामध्ये आपण भाषा वापरतो आणि भाषेच्याच द्वारा आपण एकमेकांचे विचार जाणून घेतो, आणि म्हणून जीवन व्यवहारात भाषेचं स्थान हे सर्वात महत्त्वाचं असून, या महत्त्वाच्या स्थानाला आपण जिथे भाषा वापरतो हे भाषेचं स्थान आपल्याला ते भाषेतले मग भाषेचं स्वरूप व्याख्या, तर भाषा तुम्ही लहानपणापासून आपण जे शिकत आलो, म्हणजे आपली भाषा कोणती, तर आपली मातृभाषा ही मराठी आहे। मातृभाषा आपली मराठी आहे आणि आपण ती सहजपणे वापरतो, आपण बोलताना वापरतो, आपण ती लिहिताना वापरतो, आपण ती भाषणामध्ये वापरतो, संभाषणात वापरतो, अनेक ठिकाणी भाषेचा वापर करतो। तथापि हा भाषेचा वापर करताना आपल्याला एक गोष्ट ध्यानात येते मित्र, की या संपूर्ण भाषेच्या वापरामध्ये आपल्याला भाषेचं स्थान नेमकं काय आहे हे कळत नाही। जसं आपण एखादा मोबाईलचं यंत्र आपण जसं सहजपणे वापरतो, परंतु त्याच्यातली गुंतागुंत काय आहे, ती जी गुंतागुंत जाणून घेण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष त्या यंत्राचा अभ्यास करावा लागेल। तसं भाषेचंच आहे, भाषा ही बोलताना किंवा वापरताना सहजपणे आपण ती वापरतो, प्रत्यक्षात ती एक गुंतागुंतीची अशा प्रकारची प्रक्रिया आहे। कारण बोलण्यापासून व्यक्त होण्यापर्यंत भाषेचं प्रथम काम आहे की व्यक्त होणे। भाषेतून ज्यावेळेस मनुष्य आपले विचार व्यक्त करतो, त्याच वेळेस भाषेचं संदेशन आणि आपण काय म्हणालो ते दुसऱ्याला समजलं आणि त्यानं परत आपल्याशी संपर्क केला, हे आहे खरं भाषेचं काम। आणि भाषा त्यालाच म्हणतात की ज्याच्याद्वारे संदेशन केलं जातं आणि ज्याच्यामधून आपल्याला भाषेचं काय केलं जातं, तर जीवन व्यवहार हा साध्य केला जातो। हे भाषेचं प्रमुख काम आहे आणि जीवन व्यवहारामध्ये भाषेचं स्थान हे अत्यंत महत्त्वाचं असून त्याला वजा करून आपल्याला जीवनच जगता येऊ शकत नाही असंही आपण म्हणू शकतो। जी माणसं संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत येतात, म्हणजे भाषेचं देखील आपल्याला त्याचं काय, तर शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये, वैयक्तिक अशा प्रकारच्या वापरामध्ये, लिखित आणि मौखिक अशा दोन्ही स्वरूपामध्ये भाषा आपल्याला भेटत असते। आणि भाषेचं आपल्याला त्यासाठी तिचं एक प्रकारचं यांत्रिकीय अशा प्रकारची मांडणी कशा प्रकारे करता येईल, तर ज्यावेळेस तुम्ही पुढच्या वर्गात जाल, भाषा विज्ञान शिकाल, त्यावेळेस ते तुम्हाला कळू शकेल। परंतु तुर्तास आपल्याला इतक्या खोलात जाण्याची गरज नाही, तर भाषा सहजपणे बोलतो, व्यक्त करतो, अभिव्यक्तीचं ते माध्यम म्हणून वापरतो, त्यालाच आपण भाषा असं म्हणतो। भाषेचं अनेक स्वरूपाची तिची म्हणजे जड शब्दामध्ये देखील व्याख्या करता येऊ शकेल, की वागिंद्रियातून निर्माण होणारे विविध ध्वनी हे आपल्याला भाषेचं साधन आहे असं आपल्याला कळतं। आणि त्या संपूर्ण वापरला आपण भाषा असे म्हणू शकतो, की ज्याच्याद्वारे आपण स्वर स्वन इतर इत्यादी निर्मिती करून आपण भाषेचं स्वरूप किंवा व्याख्या आपण सांगता येऊ शकते। तुर्तास आपण इतकंच ध्यानात घ्यायचं की जे आपण बोलतो, लिहितो आणि व्यक्त करतो ते म्हणजे भाषा आहे। भाषेच्या आविष्कारणाच्या पद्धती आहेत, एक आहेत मौखिक पद्धती आणि लिखित पद्धती। आता मौखिक पद्धती म्हणजे सहजपणे आपण बोलतो ती मौखिक पद्धत आहे,
आणि लिखित पद्धत ही आपल्याला व्यावहारिक जीवनाने परिपूर्ण अशा प्रकारच्या विविध फॉर्म्समध्ये आपल्याला ते लिहावं लागतं. म्हणजे पत्रलेखन किंवा आपण ईमेलवर आता टाईप करतो किंवा संदेश टाईप करतो ते भाषेचं आहे लिखित स्वरूप. हे लिखित स्वरूप आपल्याला मौखिक आणि लिखितमध्ये दिसतं. आता भाषेची मौखिक परंपरा तर खूप मोठी आहे. म्हणजे आपल्याकडं बहिणाबाई चौधरींची जी कविता आहे ती मौखिक परंपरेतली कविता आहे. म्हणजे त्यांनी ती लिहिण्यासाठी कविता नव्हती लिहिली, तर गाण्यासाठी त्यांनी कविता लिहिली होती. मौखिकतेमध्ये आपले म्हणी आहेत, उखाणे आहेत, वाक्प्रचार आहेत, या सगळ्याचा समावेश आपल्याला मौखिकतेमध्ये होतो. आणि मौखिक वाङ्मयाचं एक खूप मोठं दालन आपल्या मराठी साहित्यामध्ये दिसतं, आपल्या संपूर्ण वापरामध्ये दिसतं. आपली आता निराळे सण उत्सव चालू आहे, त्याच्यामध्ये खेडोपाडी निराळ्या प्रकारची गाणी म्हटली जातात, ती मौखिक परंपरेची ती उदाहरणं आहेत. मी थोडक्यातच तुम्हाला मुद्दा सांगतो. लिखित म्हणजे ज्या स्वरूपात मूल 6 वर्षाचं झाल्यानंतर शिकायला लागतं आणि कालांतराने त्याला अबकडेही शिकवले जातात, ती त्याची लिखित प्रक्रिया समजून घेण्याची त्याची तयारी असते. आणि तुम्हाला माहिती की मागे पण मी एक मुद्दा सांगितला होता की जन्माला आलेल्या मुलाच्या ठाई जगातील सर्व भाषा शिकण्याची एक प्रकारे क्षमता असते आणि असलेली क्षमता तो त्याला ज्या भाषेचे प्रथम संस्कार होतील त्या भाषेतून तो शिकत असतो आणि आईपासून प्रथम भाषा शिकतो. म्हणून ती त्याची मातृभाषा होती. त्याची आई जी कोणती भाषा बोलत असेल तीच त्याची मातृभाषा असते. आणि म्हणून जीवन व्यवहारामध्ये भाषा व्यक्त करताना ती संकेताद्वारे, खुणांद्वारे, विविध अशा प्रकारच्या म्हणजे आपल्या स्वतः वागेंद्रियाच्याद्वारे ज्यावेळेस आपण तिचा वापर करतो त्यावेळेस अनेक प्रकारे भाषा आपल्याला सामोरी येत असते आणि ती सहजपणे वापरता येत असल्यामुळं, रोजच्या वापरातली असल्यामुळं आपल्याला त्याच्यातली गुंतागुंत ध्यानात येत नाही. भाषेचा संदेशन एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला माहीत आहे की त्याची एक मोठी प्रक्रिया घडत असते की बोलणारा एक संकेत निर्मितीने भाषा निर्माण करतो आणि ऐकणारा ती आपल्या संकेताने ती समजावून घेतो आणि मग दोघांचं एक प्रकारचा व्यापार, ज्याला संदेशनाचा व्यापार हा पूर्ण झाला असं आपल्याला म्हणता येतं. आणि या त्याच्यामध्ये मौखिक आणि लिखित अशा प्रकारच्या परंपरा आहेत. तर जीवनक्षेत्र विविध जर पाहिली म्हणजे आपलं कुटुंब आहे, समाज आहे, शिक्षण आहे, ही सगळी आपली जीवनाची विविध क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये या भाषेचं उपयोजन किंवा वापर आपल्याला होताना दिसतो. जीवन व्यवहारामध्ये भाषा ही शिक्षणामध्ये, भाषा ही वैयक्तिक संबंधामध्ये, भाषा ही आपल्या संपूर्ण सामाजिक जीवनामध्ये आणि प्रसारमाध्यमामध्ये देखील आपल्याला भाषा वापरली जाताना दिसते. आणि भाषेच्या वापराला अत्यंत महत्त्व आहे असं आपल्याला कळून येतं. एखादा वक्ता ज्यावेळेस आपले विचार मांडतो त्यावेळेस त्याचं भाषण ऐकून आपण प्रभावित होतो. हे प्रभावित होणं हे एक प्रकारे भाषेच्या उपयोजनाचं एक महत्त्वाचं कारण आहे की त्याच्या भाषेच्या वापरामुळे किंवा त्याच्या सादरीकरणामुळे आपल्याला ती भाषा अधिक चांगल्या रीतीनं पटलेली असते. उत्तम अशा प्रकारचे कवी, उत्तम अशा प्रकारचे लेखक, उत्तम अशा प्रकारचे कवी हे काय करत असतात तर भाषेचं उपयोजन करत असतात, त्याचा वापर करत असतात. आपल्या कार्यालयातला कारकून देखील भाषेचा वापर करत असतो, तो पत्राद्वारे करत असतो. आपण देखील प्रश्नोत्तराची भाषा लिहिताना भाषेचा वापर करत असतो. अनेक ठिकाणी आपण भाषेचा वापर करतो. भाषेचं स्थान हे अशा प्रकारचं निरनिराळ्या पातळीवर वापरलं जाणारं आहे आणि ते मानवी वागिंद्रियातून, वागिंद्रिय म्हणजे आपल्या चेहऱ्यामध्ये आपल्याला ज्याला आपण मुख म्हणतो त्या मुखामध्ये आपल्याला माहिती, म्हणजे ज्याला आपण लौकिक भाषेत तोंड असे म्हणतो, तोंडाने आपण भाषा बोलतो. पण नुसती तोंडाने बोलतो का तर नाही, त्याचा उच्चार होण्याची जी स्थानं आहेत निराळ्या प्रकारची, म्हणजे मनुष्याला या आपल्याला फुफ्फुसांच्याद्वारे हवांची निर्मिती करून ती हवा आत आणि बाहेर टाकण्याचं, मुख आणि नाक या दोन्ही वाटे हवा आत आणि बाहेर जात येत असते. या आत आणि आत घेण्या हवा आत घेण्याच्या प्रक्रियेला आणि बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेच्या दरम्यान आपल्याला भाषा व्यक्त करता येते, बोलता येते. आणि मग आपल्या मुखातील ज्या प्रकारचे निराळ्या प्रकारचे वागिंद्रियामधले जे अवयव आहेत, दात आहेत, ओठ आहेत, जीभ आहेत, टाळू आहे, ओठ आहेत, या सगळ्यांच्याद्वारे आपल्याला भाषेची निर्मिती मानव करताना दिसतो. आणि कंठामध्ये स्वरतंत्रीच्याद्वारे
हालचाल होऊन आपल्याला भाषेची निर्मिती होताना दिसते. भाषा मी म्हटलं त्याप्रमाणे गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि तिचं निर्मिती स्थान हे मानवाच्याकडं उपलब्ध असलेलं नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेलं अशा प्रकारचं असल्यामुळं आपल्याला त्याचं महत्त्व असं सहज सांगून कळत नाही, तर आपल्याला त्यासाठी त्याचा थोडासा अभ्यास करावा लागतो आणि मग आपल्याला कळतं की जी आपण सहजपणे वापरतो, बोलतो, लिहितो ती आहे आपली भाषा. आणि या भाषेचं स्थान आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मौखिक आणि लिखित अशा प्रकारच्या परंपरामध्ये भाषा आपली सजलेली आहे. मित्रो, एखादा मुद्दा छोट्याच पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगतो. आपण अधिक माहितीसाठी पुढच्या तासाला भेटूया. धन्यवाद.